पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यात 3 वर्षीय मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती तेव्हा अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या सहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिले आहेत. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पीडितीची आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मेणबत्तीचे चटके दिल्याचं निष्पन्न झालं आहे. घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्या मुलीच्या चटक्याबाबत मुलीची आई जी कल्पना दामोदर जोशी राहणार मुळेचा मोरेचाळ विद्यानगर चिंचवड या ठिकाणी ते राहतात. तर दिनांक 30/6/2019 दुपारी 3:30 सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या पाठीवर, मांडीवर, त्याचप्रमाणे हातावर कुठल्या तरी साधनाच्या सहाय्याने चटके दिल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्या फिर्यादीवरून IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. चटके दिल्याचाच प्रकार आहे आणि बाकी इतर काही प्रकार नाही. त्या दृष्टिकोनातून हा प्रकार कोणी केला याबाबत तपास चालू आहे.